धुळे शहरातील साक्री रोड भागातील जलगंगा सोसायटी व परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। या भागात 8 ते 9 दिवस पाणी पुरवठ्याचा अभाव आहे। या विषयाकडे लक्ष द्यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले, तसेच प्रशासनाला या संदर्भातील निवेदनही देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की शहरातील साक्री रोड परिसरातील जलगंगा सोसायटी सह कालिका कॉलनी, जिरावर अली सोसायटी, कृषीनगर, कुणाल सोसायटी, करुणा विहार, झेंडेनगर, रामनगर, संगमा चौक परिसरात 8 ते 9 दिवसानंतर पाणी पुरवठा होत आहे। या भागात 3 दिवसांनी पाणी पुरवठा करावा। परिसरात रस्ते व गटारी नाहीत। गटारी नसल्याने सांडपाणी साचते, त्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे। प्रभाग क्रमांक 16 मध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत निधी प्राप्त होतो, परंतु हा निधी त्या भागात खर्च न होता बिगर दलित वस्ती, बाहुबली नगर, अजबे नगर, साईकृपा सोसायटी भागात खर्च केला आहे। त्यामुळे याची दखल घेऊन या भागातील समस्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी या रहिवाशांनी निवेदनातून केली आहे। सोडा महानगरपालिका क्षेत्रातील जलगंगा सोसायटीचे परिसराचे नागरिक आहोत। नाही तर आमच्या परिसराला सुमारे 40 वर्षापासून नागरी सुविधा बिलकुल नाही आहेत। आमची संस्था 1991 रजिस्टर असून आजपर्यंत कोणत्याही नगरसेवकाने तिकडे लक्ष दिलेलं नाही, कारण आमच्या मागे राजकीय पाठबळ नसल्याने आम्ही सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहती आहेत। नागरी सुविधा, गटार, रस्ते आणि पाणी हे प्रमुख असताना या ठिकाणी कुठलीच सुविधा पुरवली जात नाहीत। 8 दिवस ते 15 दिवसापर्यंत पाणी येतं, ते पण कमी प्रेशरनं येतं। मोटर लावल्याशिवाय पाणी चढत नाही। जर वीज नसली तर पुढचे 10 दिवस अजून वाट पाहावी लागते। शिवाय गटारीची असे हाल आहे की बुवा, गटारी तर बिलकुलच आतापर्यंत बांधलेलं नाही, कच्च्या किंवा पक्क्या नाहीत। प्रत्येकाच्या दारासमोर पाण्याचं, सांडपाण्याचं डबकं साचतं, त्यामुळे मच्छर, डास यांचा प्रादुर्भाव होतो। आता परिसरमध्ये एवढे लोक आजारी आहेत की प्रत्येक घरापरत एक एक व्यक्ती, दोन दोन व्यक्ती आजारी आहेत। काहींना डेंग्यू झालेला आहे। प्रत्येक वेळी फॉगिंगसाठी सुद्धा वेळोवेळी फोन करावे लागतात, तरी सुद्धा पाठवत नाही। पाठवलं तर 1-2 मशीन पाठवली जाते व त्याच्यात इंधन पुरेसं नसतं। 5-10 घरं झालेत का संपलं इंधन। तसेच रस्त्याची दुर्दशा आहे, त्यामुळे नगरपालिकेने आमच्याकडे लक्ष द्यावं। आई वेळोवेळी आम्ही निवेदनं दिलेत, परंतु नगरसेवक मागील व आत्ताच ते सुद्धा कामं करत नाही। व नगरसेवक सांगतात आमच्याकडनं होणार नाही, आम्ही करणार नाही, तुम्ही दुसरे कोणीतरी पहा, त्यांच्याकडनं करून घ्या। म्हणून महाराष्ट्र आपल्या धुळे जिल्ह्याचे प्रमुख प्रशासक माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही नागरी सुविधा पुरवण्यासाठी महानगरपालिकेला आदेशित व्हावे यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी परिसरातील ज्येष्ठ नागरिक आलेला आहोत।